हरि ओम श्री राम अंबज्ञ आय लव यू माय डॅड. मी 2005 सालापासून उपासनेला येते. आता मी कुडाळ उपासना केंद्रामध्ये येते. मी मला 2005 सालापासून आतापर्यंत असंख्य अनुभव आले, त्यातलाच मी आता एक छोटासा अनुभव सांगणार आहे. माझ्या मिस्टरांना आम्ही हल्लीच घर बांधलं, 1 वर्ष झालं की आम्ही घर बांधलं, ते सुद्धा बापूंच्या कृपेनेच झालं सगळं काही. आणि घर बांधण्यासाठी लोन वगैरे मिस्टरांनी काढलेलं. मिस्टर माझे पोलीसमध्ये आहे, त्यामुळे लोनची वगैरे प्रक्रिया सगळी केली आणि घरासाठी आम्ही हे केलं, घर बांधलं. त्याच्यानंतर लोनचा हप्ता वगैरे कट होतो, म्हणजे मर्यादितच पैसे आमच्या हातात येतात. महिन्याचा खर्च भागेल एवढंच आमच्या हातात पैसे येतात, म्हणजे इतर काही आम्हाला करायला गेलं तर काही शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या मिस्टरांचा मोबाईल जो आहे तो पूर्ण बिघडलेला, म्हणजे बंदच झालेला पूर्ण, आणि तो एकदम साधा मोबाईल वापरत होता. तर मलाच कसं तरी वाटायचं की हा असं एकदम साधा मोबाईल वापरतो आहे, म्हणजे आता सगळेच अँड्रॉईड वगैरे फोन वापरतात, त्यामुळे मलाच असं कुठेतरी वाटायचं. मग तो त्याला घ्यायचा होता फोन, पण ॲट अ टाईम एवढे पैसे मिळणं म्हणजे कठीण होतं, कारण आम्हाला गुंतवू शकत नव्हतो आम्ही एवढे मोबाईलमध्ये पैसे, कारण शेवटी लोनचे हप्ते वगैरे कट होत होते. मग मी बापूंना उपासनेमध्ये गेले, बापूंना सांगितलं, बापू आम्ही एवढे पैसे एका वेळी नाही खर्च करू शकत की आम्हाला मोबाईल घ्यायला शक्य होणार नाही. मग आम्हाला आता एकच पर्याय आहे की आमची बी सी चालू होती आणि ती जस्ट चालूच झालेली, महिनाच झाला होता, एकच मेंबर काहीतरी आला होता आणि चालू झालेली, आणि आम्ही जवळजवळ 30 मेंबर होतो बी सीचे. मग मी बापूंना म्हणाले, बापू प्लीज आता आम्हाला जर बी सी लागली तरच, त्याच दिवशी बी सीचा नंबर होता ज्या दिवशी शनिवारची आमची उपासना असते, मी उपासनेला गेलेली त्या दिवशीच इकडे बी सी फुटायची होती. तर मी बापूंना म्हणाले, बापू जर आज बी सी मला फुटली ना तरच आम्हाला मोबाईल घेणं शक्य होईल, नाहीतर मग आम्हाला थांबावं लागेल, आणि ती थांबायला गेलं तर खूप वेळ जाणार, मग त्याच्यात कधी फुटेल काय काय सांगता येत नाही, कारण मागच्या वेळेची जी बी सी होती ती आम्हाला खूप उशिरा लागलेली. त्यामुळे मी बापूंना सांगितलं, बापू प्लीज जर असं झालं ना तरच आम्हाला मोबाईल घ्यायला मिळेल. आणि मी उपासना वगैरे स्वस्तिक्षेम संवादमध्ये मी असं सांगितलं, आणि मी उपासना संपल्यावर मी घरी गेले तर मी गेटवर गेले पहिल्यांदा, तोच मला ती आम्ही त्यावेळेस भाड्याने राहायचो, ती खाली जी राहायची मालकीन, तिने मला पुढे येऊन सांगितलं की हर्षदा आज तुला बी सी लागली, तुझा नंबर आला आज. मला ऐकून एवढा आनंद झाला की मला खूप छान वाटलं की बापरे, मी म्हणजे मागच्या वेळेस जे आम्हाला शेवटपर्यंत लागलीच नव्हती बी सी, आणि एवढ्या 30 मेंबरमध्ये आमचाच नंबर यायला, म्हणजे हे बापूंना सांगितल्यामुळे झालं हे मला माहिती होतं, कारण माझी इच्छाच होती की बापू प्लीज सांग, हे बापूंनी ते पूर्ण केलं. आणि मी नेहमी असं म्हणते की मी छोट्या छोट्या गोष्टींना असं बापू एवढ्या सगळ्या लोकांचे हे बापू सोडवतात, तर मी नेहमी असं मनाला म्हणते की बापू मी छोट्या छोट्या गोष्टींना बापूंना नाही त्रास देणार नाही, पण नेहमी असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी ह्या बापूंना सांगाव्याच लागत नाही, मनातून जेव्हा आपण बोलतो ते बापूंना अगोदरच समजलेलं असतं आणि अगोदरच आपल्या गोष्टी झालेल्या असतात. आतापर्यंत नेहमी असंच झालेलं आहे. त्यामुळे आय लव यू माय डॅड. हरिओम अंबज्ञ श्रीराम. हरिओम.